शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा एक दिवसीय संप। शालेय पोषण आहार कर्मचारी महिलांचा आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एक दिवसीय संप झाला। मानधन पुरेशी वाढ न झाल्याने आणि केंद्र सरकारने तात्काळ केंद्र हिस्सा घोषित करावा याकरता हे संप करण्यात आला। शालेय पोषण आहार अंतर्गत 18 वर्षांपासून कार्यरत असलेल्या स्वयंपाकी मदतनीस राज्य शासनाच्या पातळीवरील प्रलंबित न्याय मागण्या राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी आयटक संघटनेच्या आंदोलनाच्या माध्यमातून प्रलंबित मागण्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले। मात्र आजपर्यंत एकही मागणी राज्य आणि केंद्र सरकारने निकाली न काढल्याने शालेय पोषण आहार कर्मचारी यांच्यामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे। शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना पाँडिचेरी राज्यात मासिक 14,000 रुपये, केरळ राज्यात 10,000 रुपये तर तामिळनाडू राज्यात 7,700 रुपये मानधन दिले जाते। अनेक आंदोलन केल्यानंतर महाराष्ट्र सरकारने 1,000 रुपयाची मानधन वाढ 9 फेब्रुवारी 2023 केली। मानधनात पुरेशी वाढ न झाल्याने आणि केंद्र सरकारने तात्काळ केंद्र हिस्सा घोषित न केल्याने अमरावती जिल्हा कार्यालयासमोर एक दिवसीय संप करण्यात आला आणि सरकारचा निषेध करण्यात आला। प्रज्योत पहाडे, द बेस्ट थिंग टीम, अमरावती। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर द बेस्ट थिंग चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।